निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्राचा, दुसरा शेषारी चौथा अजून तीन चौथे महाविकासाठी सगळ्या जागा लढवायचा निर्णय घेतला आणि सुदैवाने एखाद्या जागेचा सांगला तर सगळ्या जागेमध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एक वक्तच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा या कमी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक लक्ष उद्या विधानसभेमध्ये अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते भाषण हा विचार ही स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्ही या ठिकाणी फक्त 10 जागा मिळवत आहे, पण आता प्रक्रिया सुरू झाली, अजूनही काही ठिकाणचे फॉर्म भरायचे, पण तीच हळूहळू जे महाराष्ट्रात दिसतंय ते महाविकास आघाडीचं दिसणे अंकुर दिसते आणि माझी खात्री आहे की या जागा आम्ही लढवतोय तिचा आमचा निर्णय निकाल हा उत्तम लढणे सुरू होणार आहे. खालच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते आणि विरोधकांचे सगळे 3 संख्या आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झालेले चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं अवघड दिसेल आणि मी साचे व्हायची ही मी चर्चा होऊ शकतो. एकंदर लोकसभेची संख्या 544 544 संख्येची मी अधिक खरी मांडली. बेसिकली उन्हाची तीव्रता हेच कारण आहे. लढा गडचिरोली जिल्हा आदिवासींचा नक्सलाइज ऍक्टिव्हिटी जवळ तिथे 70% वाढ झाली, बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे. एक तरुणाची तीव्रता माहिती नाही लोकांच्या उदासीनता का आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचं खोलात जावं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली, 10 वर्ष शरद पवार यांनी नेमकं काय केलं असं त्यांनी जाब विचार. ते जाब ठीक ठिकाणी मला विचारतात. 2014 ते 2024 10 वर्ष झाली पवार यांनी काय केलं. एवढेच फक्त त्यांना सांगू इच्छितो की या 10 वर्षात मी सत्य नव्हतं ते सत्य होते, त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्या नंतर या 10 वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्य नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही. आणि त्याच्या आधी मी ज्यावेळेस सत्य होतो त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला माहित. महत्व द्यावा असे व्यक्तीच्या उद्देशी कॉलेज केलं
ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याबद्दलचं उद्घाट्य करायला सुद्धा मला योग्य वाटत नाही. काही बोलतायचं मला माहिती नाही, कारण ज्या लोकांच्या स्वातंत्र्य नाही काँग्रेस म्हणजे आता हल्ली कुठे भाजप भाजप म्हणजे सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा ज्यांचा पराक्रम हा सगळ्या दुनियाला माहिती. मला असं आहे की तुम्ही एक दिवस असल्यास मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक चार आणि एक जागा औरंगाबादची यायची एम आय एम अशा वेळी चौसष्ट सहा जागा होत्या. यावेळेला एकंदर जागेच्यापैकी 50%पेक्षा अधिक जागा या महाविकास आघाडीला दिस. सांगितलं पाहिजे असं नाही. धनगर समाजा धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघतं याकडे धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत यासंबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज ज नाही यांना कुठल्या परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन जाऊ हे सांगून आता जवळपास 8 वर्ष आहे ते सत्तेवर होते म्हणजे थोडे दिवस नव्हते आताही सत्तेवर आहे. आणि त्यामुळे पहिल्या कॅबिनेटचा जे निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचं केंद्र त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारला धंद्याला मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही असा पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. पण जे काही निर्णय होत आहे त्याच्या माध्यमावर राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी. अजित पवार म्हणाले आम्ही शहांसोबत आमच्या एका उद्योजकाची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते. आम्ही 5 वेळा आमचं सगळं मंत्रिमंडळ ठरलं मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द घेतला म्हणून मी पाठाचा शपथ तिथे घेतला. तुम्हाला माहित नाही नाही म्हणजे भाजपवर जायला आम्हाला लोकांची कधी समजली नव्हती आणि राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकले नाही कारण काय बोलणार नाही नाही साधी गोष्ट अशी की आमचं अंडरस्टँडिंग असं की निवडणूक झाल्यावर एकत्र बसू आणि लोकांच्या समोर पर्याय देऊ. काही ठिकाणी जागेच्या भाषांना मजबूत होत असतात पण त्या मजबूत जास्त फार लक्ष द्यायचं नाही. निवडणूक करायची जागा जिंकतात आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. तुम्हाला त्यावेळेला पुन्हाही आम्हाला पूर्ण करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणे शक्य आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. तुम्ही याकडे कसं बघता मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलं असं आहे की हा निर्णय जो काही घेतला स्थानिक जनतेची जी इच्छा आहे तिचा सन्मान करणं माझी भूमिका आहे. बारामती बारामती आरोप
ये कौन सी केस? सीधी बात है कि भाई ईडी इसका इस्तेमाल कहीं से कहीं इनके खिलाफ है, इंजीनियरों के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा ही से। आज तक ईडी का इतना गैर दिशा कभी हुआ नहीं था। आप ये देखिए कि देश के दो राज्य के मुख्यमंत्री देश ने ईडी का इस्तेमाल करके इसका कहाँ होता है इसे इस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना, ये खाली अमित शाह उनके पार्टी के लोगों ने किया है। बारामती मध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही क्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते, मात्र यंदा ती आयुष कॉर्नीत बुक केलेलं आहे ते मैदान। 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा दुसरं मैदान घेतायदान घेतायत दुसऱ्या दिवशी करता येईल ऐका, मैदान महत्वाचं नाही विचार महत्वाचा। मोदींनी केली आहे त्याचा हिशोब मागा, 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळ्यांनी केलेला आहे, आरोप केला असा असा की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता। त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सरकारी बँक याच्या उद्देश त्यांनी NCC वर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषेमध्ये आरोप केला होता। आता हा आरोप कोणा उद्देश होता की त्यांनी स्वस्त करावं वेळ असेल तर त्याची चौकशी करावी, आमची काही त्याला हरकत नाही, पण ज्यांच्यावर त्यांनी हे आरोप केला त्यांना ते वळवून घेऊन असेल काय? उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री शिवसेनेचं देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सोबत फोटो पाडलं, त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती, पण ठरलं असेल तर ते फावलं नाही तर ते योग्य नाही। जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, चाऱ्याची मोठी समस्या आहे, बीडला लागून असलेल्या आणि काही तालुक्यांमध्ये अनेक जिल्हा म्हणजे अहमदनगर, बीड, फारसा, उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदा शेवटची पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे। याबाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत, त्यातील त्यांना उघडले पाहिजे आणि या घटकांना मदत केली पाहिजे, पण राज्य सरकार त्याच्यात असता काही पावलं टाकत नाही। आम्ही लोकांनी आम्ही म्हणजे विरोधी पक्षांनी यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे, असता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदेश करायचा म्हणून आम्ही आणखीन 2 आठवडे या प्रश्नावर स्वस्त बसू, पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या। माझी काय इथून काय माझा फॉर्म भरलेला नाही, काही इथून निर्णय सुरूच नाही, तुझं स्वतःचं महत्व दुसऱ्या माणसाला नाव जुळून वाढवायचं हे काही सहन करण्याचं व्यक्त नाही। आतापर्यंत जे आरोप मजबूत स्वरूपात होत होते ते सर्व आदित्यदा स्टेजवरून बोलले, उदाहरणार्थ किती वर्षांनी विषय निघाले हा विषय कधी निघाला होता, त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्या म्हणजे कुणी जागा झाली नाही।
त्या सगळ्या काळाला लिहून दे, माझं नाव घेऊन येस, येऊन मी काल भेटव द्या ठिकाणी प्राप्त केली. बारामतीच्या जागेकडं लढतीकडं सर्वांचं लक्ष आहे. निवडणूक मुद्द्याऐवजी दोन कुटुंबातली भाऊबंदी या अडचण जास्त रमली जाते. असं आहे की मीडिया काय येतो आणि काय येणार याचा त्यांचा अधिकार नाही, तो तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काय रंगवताय याच्यात तुम्ही सगळे कलाकार आहात, त्यामुळे तुमचा रंग कुठं कुठं कसा तसा चालू आहे याच्यातच आमचं लक्ष आहे. काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना केलं की अयोध्येमध्ये मूर्ती नाही, महिलांनी तुम्हाला सांगितलं माहिती नाही. एका सर्वेमध्ये माझा प्रश्न विचारला की रामाची मूर्ती बसवली ही चांगली आहे पण सीतेची का नाही बसवली. मी म्हणजे आता मोदींना विचारलं असतं पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे. त्यांची तयारी आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निवडणूक एकत्रित लढावी. त्या दृष्टीने आम्ही कॉग्रेससाठी बैठका झाल्या, दुर्दैवाने नाही देऊ शकले पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं. धन्यवाद. तू काही महत्वाचा किंवा राज्याचा किंवा देशाचा विषय झालं ना मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणामुळे जाती एकत्र झाले, म्हणजे मराठा ओबीसी असं वातावरण ग्रामीण भागामध्ये मला त्याच्यातून दोन समाजात किंवा अधिक समाजात तसंच अजिबात वाजू नये ही माझ्यासाठी इच्छा आहे. आणि मी या फरसाने फारसं बोलत नाही. लोकांनी विचारलं लोक येतात तर त्यांना सामंजस्य कसं ठेवता येईल याच्यावर आपण अधिक लक्ष करूया. वर्गाचे प्रश्न असतील तर ते सोडवायला लोकांची अपेक्षा असणं याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना कुठल्याही दोन तीन चार वर्गांच्या म्हणजे विभिन्न घटकांच्या म्हणजे कतुचा याचा कामाने एवढी काळजी घ्यायची. केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ता आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातले नाही. प्रश्न त्यांनी उठवले. महाराजांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं की पहिल्या चरणी सुद्धा निकाल घेतो. लोकांच्या आशा आकांक्षा या वाढल्या आणि त्याच्यानंतर दोन दहा वर्ष गेली काही केलं नाही तर मग त्याला वेगळं स्वरूप घेतलं. त्याचा दोष राज्यकर्त्यांना चालता येणार नाही. आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो असं तुम्ही सांगा. तुम्ही भाषणामध्ये बोलताना कुटुंबियांना तुम्ही केलेली मदत एक किस्सा सांगितली, घटना सांगितली ती पद्धतीने अजून काही घटना आहेत का?